आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणीत मुख्यमंत्री परिहार निधीचे चेक वाटप. आमदार साऊ जोल्ले यांचे विशेष प्रयत्न, 1,50,000 निधीचं वाटप. निपाणी नगर व ग्रामीण भागातील गरीब 9 जणांना वेगवेगळे वैद्यकीय चिकित्सासाठी मुख्यमंत्री परिहार निधीतून 1,50,000 रुपयांचा परिहार निधी त्यांचं वाटप करण्यात आलं. वैद्यकीय चिकित्सालयासाठी आर्थिक सहाय्य करण्यात आलं आहे असे आमदार शशिकला जोल्ले यांनी सांगितलं. निपाणी येथील भाजपा कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात निपाणी मतदारसंघातील 9 लाभार्थ्यांना मुख्यमंत्री परिहार निधीतून मंजूर झालेल्या चेकचे वाटप आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मेघा जयदीप माने, सिकंदर मास्कान जमादार, श्रीकांत दत्तू काटे, भिवशी गावचे सदाशिव रामा पाटील, कुर्लीगावचे संभाजी धुळाप्पा पाटील, ममदापूरचे के एल गावचे दत्तात्रय रामचंद्र मगदूम, सिद्नाळ गावचे रघुनाथ कृष्णा नलवडे, बेडखेळ गावचे शिवलीला मलगोंडा निपाणे, बोरगाव गावचे सुभाष राम ऐदमाळे आदी लाभार्थ्यांना वैद्यकीय चिकित्सासाठी सहाय्य धन मंजूर करून देण्यात आला आहे. यावेळी सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले, हलसिद्धनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, संचालक पप्पू पाटील, अविनाश पाटील, एमपी पाटील, भाजपा नगराध्यक्ष जयवंत भाटले, राज पठाण, आकाश शेट्टी, दीपक माने, पवन पाटील, मान्यवर भाजप कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी निपाणीहून शिवाजी भोरे.